महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा उत्साह साजरा करण्यात आला. कोरोनाचे संकट लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात आला. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मेघवाडी पोलीस ठाण्यात 26 जानेवारी या दिवसाचे औचित्य साधून कोरोना योद्ध्यांना खास करून सन्मानित करण्यात आले. त्यात काही पोलीस अधिकारी, काही पत्रकार तर काही समाजसेवक यांचाही समावेश होता. कोरोना योद्ध्यांचा सन्मान हा मेघवाडी तसेच जोगेश्वरी पोलीस ठाणे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. दरम्यान मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपळे यांनी झेंडावंदनासाठी उपस्थित जनतेला मार्गदर्शन केले. पाहूयात. आता ह्या पोलीस स्टेशनला 1 महिन्यापासून 8-10 दिवसापासून नवीनच चार्ज घेतले पिंपळे साहेब आहेत. त्यांची ओळख आहेच तुम्हाला, काही लोकांना झाली नसेल अजून, त्यामुळे माझ्यातर्फे त्यांच्याच पोलीस स्टेशनचा बुके घेऊन त्यांना मी सन्मानित करते. त्यांनी चांगलं काम करावं, जनता खूप चांगली आहे. बऱ्याचशा लोकांनी बरेचसे आपले अंतन हिरो होते की जे पुढे आले नाहीत, पण त्यांनी भरपूर काम केलं. असे आमचे पोलीस, त्याचे आपले काही काही नागरिक ज्यांनी काम केलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा लोकांना मदत केली. त्यांचा काही स्वार्थ नसल्यामध्ये माणुसकीय नात्याने त्यांनी मदत केलेली आहे प्रत्येकाला. त्यातल्या आम्ही 5 आपले नागरिक आणि 5 आमचे पोलीस, म्हणजे सर्व पोलिसांनी, सर्व नागरिकांनी एकमेकांना मदत केलेली आहे. असं काही नाही की आम्ही काढतोय म्हणजे तेच 7 त्यांनी चांगलं पातळीने काम केलं, असं काही नाही आहे. फक्त त्याच्यातल्या त्याच्यात जे अजून जवळ त्यांनी जास्त एफर्ट होत आहेत दाखवले, तर ते आम्ही इथे सत्कार करतो. आमच्या पुलगुच्छ देतो आम्ही त्यांना.